शिवसेना प्रमुख तथा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जयघोष करीत संपूर्ण धुळे शहरातील विविध भागांमध्ये त्यांना वंदन करण्यात आलं व त्यांच्या आठवणींना उजाळा म्हणून विविध सामाजिक उपक्रमही घेण्यात आले। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल धुळे शहरात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यात धुळ्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथेही पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर गरजू गरीब महिलांना साड्या वितरित करण्यात आल्या। या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात, आमदार मंजुळा गावित, जिल्हा प्रमुख हिलाल माळी, अतुल सोनवणे, किरण जोंधळे, प्रफुल्ल पाटील, मनोज मोरे, महेश मिस्तरी, राजेंद्र पाटील, ऍडव्होकेट पंकज गोरे, राज माळी, रवी माळी, दिनेश पाटील, किशोर माळी, बबन थोरात, दिनेश पाटील, आबा भडाके आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्ह्याची धुरा, जिल्ह्याची जबाबदारी, या जिल्ह्यामध्ये पक्षाच्या माध्यमातून समाजाचा शेतकरी, शेतमजूर, दलित, पीडित माणसाला न्याय देण्याची भूमिका जे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांची आहे, त्या माध्यमातून आमच्या भगिनी मंजुळाताई गावित, अतुलजी सोनवणे, हिलालजी माळी, महेशजी मिस्त्री, प्रफुल्लजी पाटील, गुलाबजी माळी, किरणजी जोंधळे, मनोजजी मोरे, डॉक्टर सुशील महाजन, ऍडव्होकेट पंकजजी गोरे, राजेंद्रजी पाटील, कविताताई सिरसागर, शानाभाऊ सोनवणे, बबन बापू थोरात, हेमनजी साळुंके, सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले आमच्या माता भगिनी, खरं म्हणजे कार्यक्रमाला उशीर झाला, परंतु सकाळपासून कार्यक्रम आणि कार्यक्रमाची पूर्वतयारी आपले लोकप्रिय कर्तव्यदक्ष जिल्हा प्रमुख हिलालजी माळी साहेबांनी, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, सर्व तरुणांनी, युवा सेना असल, महिला आघाडी असल, शिवसेनेचे पदाधिकारी असल, तालुक्याचे, जिल्ह्याचे, विभागाचे आणि विशेषतः ज्यांच्या बबनरावजी थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष बांधणीचा कार्यक्रम, जुने शिवसैनिक नवीन शिवसेना मध्ये पक्ष बांधणी, आणि विशेषतः जे लोक शिवसेना सोडून गेले होते, काही लोक त्यांची घरवापसीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आपण सर्व घेतात। आज 25 शाखेचा उद्घाटन त्याच्या अगोदर आलो आपण, त्यावेळेस 26 शाखा, असा टप्प्याटप्प्याने धुळे आणि नंदुरबार दोन्ही जिल्ह्याची जी जबाबदारी, मी पालकमंत्री धुळ्याचा आहे, संपर्कमंत्री नंदुरबारचा आहे, वर्ध्याचा आहे, हिंगोली, परभणी, जालना आणि संभाजीनगर, औरंगाबाद, या सर्व जबाबदाऱ्या असल्या कारणाने मोठ्या प्रमाणावर पक्षाचे लोकांची मागणी असते की आमच्याकडे यावं, कार्यक्रम घ्यावं। आपल्याकडे जी जबाबदारी आहे समाजाच्या विविध घटकापर्यंत सरकारच्या योजना पोहोचवण्याची, ती आहे ग्राम विकास खाता, महसूल विभाग, आणि या विभागाच्या वतीने खरं म्हणजे पक्ष आणि सरकार हे 1995 नंतर 95 ते 99 अशाच पद्धतीने सरकार होता, आणि त्या सरकारमध्येही शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची त्या ठिकाणची त्यावेळची मुलुक मैदानी तो, आणि या महाराष्ट्र नव्हे तर तमाम हिंदुस्थानला एक आगळा वेगळा नेता, ज्या समाजामध्ये अनेक जागेवर अत्याचार अन्याय होत असेल त्याला वाचा फोडण्याचं काम, त्या सर्व बांधवांना एकत्रित आणण्याचं काम आणि त्यांना न्याय देण्याचं काम ज्या बाळासाहेबांनी केलं, खरं म्हणजे आजही आपण पाहिलं असेल तर बाळासाहेबांच्या नावावर माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की 80% समाजकारण, समाजकारण म्हणजे आज तुम्ही समाजाच्या या भगिनी, माता, बहिणी ज्या बसलेल्या आहेत यांना समाजकारणासाठी बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून साडी वाटप करणे,